जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही महत्वाचे खुलासे जे की अंतिम क्षणाला जे आहे पसंतीक्रम देताना करणार आहोत. काही मिसकन्सेप्शन आहेत त्या दूर करण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत. ते म्हणजे पहिलं महत्वाचं म्हणजे की PCMC ची जी जाहिरात आलेली आहे अनएडेडची, त्या ठिकाणी प्रेफरन्सेस द्यावा किंवा देऊ नये, तिथे सॅलरी मिळेल का वगैरे वगैरे प्रश्नांचं एक नवीन उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे जे उमेदवार 9वी ते 10वी किंवा 11वी 12वी साठी पात्र आहे आणि ज्यांची ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला पर्सेंटेज कमी आहे, त्यांनी नेमके आता प्रिफरन्सेस अनलॉक करून चेंज करायचे किंवा काय करायचं, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. आज शेवटची तारीख आहे पसंतीक्रम लॉक करण्याची, त्यापूर्वी आपल्याला नेमकी कोणती कोणती प्रोसेस करून घ्यायची आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. चला तर मित्रांनो बघूया एक एक करून ज्या काही महत्वाच्या अपडेट्स आहेत त्या सर्व अपडेट्स. मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना ऑलरेडी कल्पना दिलेली आहे, बऱ्याचशा लाईव्ह सेशन मध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की PCMC पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या दोन वेगवेगळ्या जाहिराती आलेल्या आहेत. एक जाहिरात एडेडची आहे, त्या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम नाहीये. एक ठिकाणी जी आहे अनएडेडची जाहिरात आलेली आहे, तिथे प्रिफरन्स द्यावा का, त्या ठिकाणी आपल्याला प्रिफरन्स दिल्याच्या नंतर जर निवड झाली तर सॅलरी मिळेल का, सॅलरी मिळणार तर किती मिळणार किंवा मिळणार नाही तर काय होईल, त्या संदर्भात आतापर्यंत आपण ज्या गोष्टी या ठिकाणी अनालिसिस केल्या होत्या पाठीमागच्या अनुभवावरून, त्यावरून एक गोष्ट होती की त्या ठिकाणी शिक्षण सेवक लागू होत नाही कारण ती अनएडेडची जागा आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आर्थिक दृष्टिकोनातून अगदी सक्षम आहे, त्यामुळे ती आपल्या सर्व उमेदवारांना आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना स्वतः सॅलरी देते आहे. म्हणजे जरी ते अनएडेड असले तरी देखील त्या ठिकाणी सॅलरी दिली जात असते. कारण 2017 जेव्हा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी झाली त्यानंतर 2019 जी पहिली यादी लागली त्या यादीमध्ये जेवढे उमेदवार या ठिकाणी PCMC ला जॉईन झाले होते अनएडेडला त्या सर्वांना शिक्षण सेवक लागू नव्हतं, त्यांना सेवा संरक्षण होतं, त्यांना फुल सॅलरी देखील देण्यात आली होती. या बाबतीमध्ये शिक्षक भरती लढ्यासाठी ज्या उमेदवाराने 11 दिवसांचं अन्नत्याग उपोषण केलं होतं असे प्राजक्ताताई गोडसे यांची देखील निवड PCMC ला झालेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी जे आहे आतापर्यंतची त्यांची जी सेवा आहे ती देखील कम्प्लीट केलेली आहे. त्यांनी एक मेसेज देखील मध्यंतरीच्या काळामध्ये व्हायरल केला होता की आम्हाला लोकांना जे आहे शिक्षण सेवक लागू नव्हतं आणि आम्ही लोकांनी जे आहे या ठिकाणी फुल सॅलरीवरती काम केलेलं आहे. परंतु आता यावेळेस जे आहे कालच्या तारखेला काही उमेदवार या ठिकाणी PCMC च्या ऑफिसला गेले, त्या ठिकाणी जे पवित्र पोर्टलचं टेबल सांभाळणारे जे सर आहेत त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली त्यावेळेस त्या सरांकडून मिळालेलं उत्तर असं होतं की यावेळेस आम्ही आमचं डिसाईड करणार आहोत, म्हणजे अजून काही आम्ही फिक्स केलेलं नाही, कदाचित आम्ही शिक्षण सेवक लागू देखील करणार आहोत किंवा आता भविष्यामध्ये आम्ही तुम्हाला फुल सॅलरी देणार किंवा देणार नाही हे आमचं वैयक्तिक निर्णय राहिलेला आहे असं त्यांचं उत्तर आलेलं आहे. आजच्या तारखेला देखील एक आपले कॅन्डिडेट त्या ठिकाणी जाऊन आलेले आहे, इव्हन काही पालक देखील आजच्या तारखेला जाऊन आले तर त्यांनी सांगितले की यावेळेसपासून तिथे आम्ही शिक्षण सेवक लागू करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत, भविष्यामध्ये आम्ही काय होईल ते सांगू शकणार नाही, त्यामुळे तुम्हा सर्वांना मी एक रिक्वेस्ट करत आहे या ठिकाणी की मी तुम्हाला ज्या पद्धतीने बोललो होतो की त्या ठिकाणी जे आहे शिक्षण सेवक लागू नाही किंवा फुल सॅलरी मिळते आहे त्या गोष्टीवर मी आजही कायम आहे, परंतु भविष्यामध्ये काय होईल ते सांगता येणार नाही कारण आजच्या त्यांच्या वक्तव्यावरून कालच्या त्यांच्या वक्तव्यावरून जे आहे थोडीशी संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी पसंतीक्रम द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती देऊ शकता, तरी देखील मला असं वाटतं की PCMC अतिशय सक्षम महानगरपालिका आहे, ती सॅलरी देऊ शकेल. तरी देखील काही लोकांना डाऊट असेल तर त्या लोकांनी आपल्या प्रिफरन्स मध्ये जे आहे चेंजेस जरी केलं तरीही काहीही हरकत नाही कारण आज त्याच्याकरिता असलेला शेवटचा दिवस आहे. पूर्ण प्रेफरन्सेस तर समजा तुम्ही ठरवलं की मला जे आहे प्रेफरन्सेस चेंज करायचे आहे, PCMC ला क्रमांक बदलून टाकायचा आहे किंवा PCMC ला द्यायचंच नाहीये, तर तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी करू शकता, पूर्ण प्रेफरन्सेस डिलीट करण्याची आवश्यकता नाही, फक्त अनलॉक करा. अनलॉक केल्याच्या नंतर या ठिकाणी असाईन प्रेफरन्सवर जा आणि तुमचा जो PCMC चा नंबर आहे त्याला अनटिक करा, टिक करून अनटिक करा तरी देखील होऊन जातं. आणि ज्यांना वाटतं की नाही यार ठीक आहे सॅलरी त्या ठिकाणी मिळणारच आहे तर त्यांनी आपल्या आपल्या रिस्कवर या ठिकाणी भरलं तरी देखील चालतं. माझं अजूनही मत आहे त्या ठिकाणी मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे की सॅलरी तुम्हाला फुल अशा प्रमाणे मिळणार आहे कारण बरेच हायस्कोर असलेल्या उमेदवाराने त्या ठिकाणी पसंतीक्रम दिल्या, या गोष्टी ज्या आहे मी प्रत्यक्ष बघितलेल्या आहे.
हा झाला पीसीएमसीचा मुद्दा. त्याच्यानंतर एक महत्वाचा हॉट टॉपिक संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जे आहे धुमाकूळ घालतो आहे ते म्हणजे 11 फेब्रुवारी 2024 पत्राच्या नंतर ही जी टक्केवारीची जी पात्रता आलेली आहे हा मुद्दा की स्थानिक स्वराज्य संस्था 1 ते 12 आणि 1 ते 8 साठी जी काही पात्रता आहे ती काय आहे. तर 1 ते 8 या वर्गाकरिता ग्रॅज्युएशनची जी टक्केवारी आहे ओपनला 45% आणि कॅटेगरीवाल्यांना 40%. इथे तर काहीच वाद नाही, परंतु वाद इथे सुरू झालेला आहे 9 ते 10 खुला प्रवर्ग आणि आरक्षित प्रवर्गाला 50% हवे आहे आणि 11 ते 12 देखील खुला प्रवर्ग आणि आरक्षित प्रवर्गाला 50% हवे आहे. आता या ठिकाणी बरेच जण अडकून बसलेले आहे की सर आता मला तर 48 आहे, 45 आहे, 46 आहे, मी कॅटेगरीमध्ये आहे, मी मग प्रिफरन्सेस तर मला जनरेट झाले, मी लॉक करू किंवा नाही. तर याचं उत्तर जे आहे या पत्रामध्ये आपल्याला क्लिअरली देण्यात आलेलं आहे की आपल्याला 50% हवेच आहे, ठीक आहे. पण परंतु घाबरून जाऊ नका, या ठिकाणी ही जी मर्यादा आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेला दिलेली आहे. परंतु जर आपण खाली आलो या ठिकाणी खाजगी संस्थांचा जर का आपण या ठिकाणी पॉईंट वाचला तर खाजगी संस्थांमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे, रिक्त पदांसाठी 9 ते 10 या साठी पदवी स्तरावर उत्तीर्ण श्रेणी व 11 ते 12 साठी पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी आवश्यक आहे. तसेच कमाल वयोमर्यादा लागू करण्यात आलेली नाही. हे 3 पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे की यांनी काय सांगितलं 9 ते 10 साठी पदवी स्तरावर उत्तीर्ण श्रेणी हवी आहे. आता ही उत्तीर्ण श्रेणी म्हणजे नेमकं काय ते ज्याने त्याने आपल्या आपल्या परीने अर्थ लावायचा आहे आणि तुम्ही जर प्रिफरन्सेस या ठिकाणी दिलेले आहे तर मग त्या परीने तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करायचा तर बदल करा, अन्यथा जशाला तसं ठेवायचं असेल तर जशाला तसं देखील ठेवू शकता. आता उत्तीर्ण श्रेणीचा अर्थ त्या ठिकाणी ज्याने त्याने आपल्या आपल्या परीने लावायचा आहे. हा झाला महत्वाचा मुद्दा, कारण या पॉईंटमुळे बरेच उमेदवार गोंधळून गेलेले आहे. शक्यतो तुम्हाला प्रेफरन्सेस जे जनरेट झालेले आहे ते व्यवस्थितच असतील, कारण ज्या पद्धतीने तुम्ही माहिती पुटअप केलेली आहे तुमची सेल्फ सर्टिफायच्या कॉपीमध्ये त्या माहितीच्या बेसिसवर तुम्हाला पसंतीक्रम जनरेट झालेले आहे. हा एक मुद्दा आहे. यामध्ये देखील तुम्हाला काही चेंजेस करायचं असेल तर तुम्ही आजच्या तारखेला चेंजेस करू शकता, कारण आज आहे प्रिफरन्सेस लॉक करण्याची शेवटची तारीख. कारण कालच्या तारखेला 12 जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये क्लिअरली सांगितलंय की जी याचिका होती कोर्टामध्ये, बाकीच्या याचिका तर सर्वच्या सर्व रिजेक्ट झालेल्या आहे, परंतु रिजेक्ट होताना एका याचिकेमध्ये अशी विनंती करण्यात आली होती की 1 दिवसाचा कालावधी प्रिफरन्सेस जनरेट करून लॉक करण्याकरिता वाढवून देण्यात यावा, त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे 1 दिवस पुढे ढकलण्यात आलेली आहे. म्हणजे आज आपल्या सर्वांना या ठिकाणी जी आहे प्रिफरन्सेस लॉक करण्याची अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं तर 1,41,447 उमेदवारांनी प्रिफरन्सेस जनरेट केले होते, त्यापैकी 1,35,855 उमेदवारांनी ते लॉक करून दिलेले आहे. आता ज्यांनी सर्व काही व्यवस्थित तपासून चेक करून लॉक करून दिलेलं आहे त्या सर्वांनी फक्त एकच काम करा छोटंसं की आपलं आपलं प्रोफाईल लॉग इन करा. लॉग इन केल्याच्या नंतर जे होमपेज आहे होमपेजवर फक्त आणि फक्त जे आहे मित्रांनो तुम्ही आपला स्टेटस चेक करा की त्या ठिकाणी प्रेफरन्सेस लॉक दाखवतो किंवा नाही. मोबाईलवरून केलं तरी देखील चालतं आणि त्यानंतर लगेच लॉग आउट करा, बाकी दुसऱ्या काढ्या त्याच्यामध्ये काहीच करू नका, जेणेकरून आपल्याला स्वतःची खात्री होऊन जाईल की ठीक आहे आपला जो फॉर्म आहे तो व्यवस्थितपणाने लॉक झालेला आहे. ठीक आहे, सर्वांना प्रेफरन्सेस लॉक करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. याच्या व्यतिरिक्त काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर निश्चितपणाने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी माझ्याप्रमाणे प्रयत्न करेल की कमेंटला उत्तर देण्याची तुमच्या शंकांचं समाधान करण्यासाठी.